आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. गडबड झाली, मराठी चित्रपट होतोय 1 जूनला प्रदर्शित. आयुष्यातील गडबड घोटाळ्यांनी भरलेला विनोदी चित्रपट. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी छोटी किंवा मोठी गडबड नक्कीच होते. अनेकदा एक गडबड लपवण्यासाठी दुसरी गडबड होते आणि अशाने मोठी फजिती होते. असे प्रसंग आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात नक्कीच येत असतात. असाच काहीसा गोंधळ गडबड झाली सिनेमात तुम्हाला बघायला मिळणार आहे. आयुष्यात घेते आणि त्याच्यामध्ये तिला खूप भोगावं लागतं आणि ते भोगता भोगता तिला तिच्या समोर जे दिसतं ते कपडे घालून ती पुढे वावरते आणि नेमके ते सरदारजीचे असतात. त्याच्यामुळे तिला पुढचं अख्खी फिल्म तिला सरदारजी म्हणून राजेशच्या समोर राहावं लागतं. आणि मुळात गडबड झाली हे जे चित्रपटाचं नाव आहे हे ती जी सगळी गडबड होते ती फक्त माझ्यामुळे होते. त्यामुळे ही फिल्म नॉट जस्ट कॉमेडी, या फिल्ममध्ये खूप सब जॉनर्स आहेत. काही फाईट सिक्वेन्सेस आहेत अप्रतिम जे राजेशने खूप छान केले आहेत. त्याच्यानंतर रोमॅन्टिक सॉन्ग सिक्वेन्सेस माझ्यावर आणि राजेशवर दोन पिक्चराईज केले आहेत, त्यातला एक मुंबईत केला आहे आणि एक जे सॉफ्ट रोमॅन्टिक सॉन्ग आहे ते आम्ही कुलू मनालीला शूट केलं आहे. तिथला मला एक्सपिरियन्स सांगावा असा वाटतो की आम्ही एकतर फेब्रुवारीमध्ये तिथे गेलो होतो, त्यामुळे शूट करण्याच्या दिवशी तिथे -7 degrees टेम्परेचर होतं आणि आम्ही जवळजवळ 10,000 अल्टिट्यूडवर गेलो होतो बर्फाच्या माउंटेनवर. तर तिथे प्रचंड थंडी होती आणि आपण नेहमी बघतो की हिरो वगैरे सगळे डबल जॅकेट्स आणि कोट्समध्ये असतात, पण नेहमीप्रमाणे हिरोईन्सच्या वाट्याला जे दुःख येतं ते माझ्या वाट्याला पण आलं होतं की मी तुम्ही जी गाण्यात मगाशी बघितलं रेड शिफॉन साडी मी नेसली, सो ती खूप स्किनी असते आणि मला प्रचंड थंडी वाजली त्या दिवशी, खूप त्रास झाला, पण एंड ऑफ द डे रिझल्ट खूप अप्रतिम होता आणि ते गाणं खूप छान पिक्चराईज केलं तुम्ही सगळ्यांनी बघितलंच. तेव्हा मला असं वाटतं की लोकांना ही फिल्म नक्की आवडेल या गोष्टीसाठी की ही फक्त एक एंटरटेनमेंट फिल्म नसून याच्यात आम्ही एक सोशल मेसेज द्यायचा प्रयत्न केला आहे की आईबाबांचं ऐका. ते जरी त्या तरुण वयात काही स्ट्रिक्टली वागत असतील किंवा आपल्याला काही गोष्टी करण्यापासून अडवत असतील तर ते केवळ आणि केवळ फक्त आपल्या भल्यासाठीच, मुलांच्या भल्यासाठीच असतं. तेव्हा काही चुकीचं पाऊल घेण्याआधी 10 वेळा आईबाबांचा विचार करा. हा एक सोशल मेसेज आम्ही या फिल्म थ्रू कॉमेडी वे दाखवायचा प्रयत्न केला. कहने का मेरा जो उद्देश्य हुआ जब लोग कहने पे बैठे तो ये पूरी रोमांटिक कॉमेडी थी. तो कई लोगों ने हमारे पुरुष खुद बोले कि जो कॉमेडी फिल्में हैं मराठी बहुत अच्छी चाहिए, क्योंकि मराठी में 99% फिल्में सक्सेस हुई हैं जो कॉमेडी में बनी हुई हैं और ये 100% वैसे ही सोच कर लोग बनाए कि पिक्चर उसी तरह से सक्सेस होगी जैसे बाकी फिल्मों कॉमेडी सक्सेस हुई है. आपके हिसाब से, आपके व्यू से इस फिल्म में अलग क्या है, मतलब आप देखते हैं? इस फिल्म में अलग ये है, पहली बात मैं तो कल पूना में भी बात की थी, क्योंकि जो पत्रकार खुद ही बोले हमको तो मालूम था कि ये पहली बार हो रहा है मराठी फिल्म में कि एक लड़की लड़का बन के सदा बन के रह रही है.